तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ पद्धतीने वर्गीकृत काढणे शिकलो होतो आज आपण त्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया कोणत्या नगरात पंचेचाळीस दिवसात दररोज होणाऱ्या पावसाची मात्रा दिलेल्या सारणीत दाखवली आहे या पंचेचाळीस दिवसात होणाऱ्या पावसाचा मध्य काढा दिलेल्या उदाहरणात आपण पाहू शकतो की या संख्या अवर्गीकृत आहेत जिथे किमान पाऊस दहा मिलीमीटर आणि कमाल पाऊस शंभर मिलीमीटर आहे यासाठी सगळ्यात आधी आपण त्यांचा एक अवर्गीकृत वारंवारता वितरण तक्ता बनवू जो अशा प्रकारे दाखवतात इथे आपण पाहू शकतो की अंकांची संख्या खूप जास्त आहे म्हणून इथे सोप्या पद्धतीने समजायला हा अवर्गीकृत संख्यांचा समूह वर्गीकृत करून घेऊया जिथे वर्गीकृत संख्यांच्या रुंदीला पंधराचा वर्ग मध्यांतर बनवून त्यांचा वर्गीकृत संख्यांमध्ये बदलतो आणि वर्ग मध्यांतराची वारंवारता म्हणजे एफ आय निर्दिष्ट करतो याला खालील तक्त्यानुसार दाखवतात तर आता तुम्ही या तक्त्याच्या मदतीने याचा मध्य मिळवू शकता का अगदी बरोबर मध्य मिळवण्यासाठी सर्वात आधी आपण प्रत्येक वर्ग मध्यांतराचे चिन्ह किंवा मध्यबिंदू मिळवतो ज्याला एक्स आय दाखवतात मध्य मिळवण्यासाठी ह्या सर्व मध्यबिंदूंचा गुणाकार त्यांच्या संगत वारंवारतेशी करून त्यांची बेरीज दोन हजार सत्तेचाळीस दशांश पाच मध्ये यांच्या वारंवारतेची बेरीज पंचेचाळीस ला भाग देतात ज्याला सोडवल्यावर पंचेचाळीस दशांश पाच मिळतो म्हणून आपण म्हणू शकतो की पंचेचाळीस दिवसात होणाऱ्या पावसाचा मध्य पंचेचाळीस दशांश पाच मिलीमीटर आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सरळ पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया सरळ पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य मिळवताना साधारण कोणत्या चुका होऊ शकतात